सामान्य माणूस आज इतका घाबरलेला आहे. मी पूर्ण वसई विरार मध्ये नाही, हा विषय पूर्ण महाराष्ट्रातला आहे, तरी वसई विरार मधला जो हे प्रकार जो बाहेर निघालेला आहे, बोगस सीसी कागदपत्रे पर स्टॅम्प घोटाळा सगळं, त्याच्यामध्ये फक्त बिल्डरना पुढे आणलेलं जात आहे. त्याच्यामध्ये प्रशासन, रजिस्टर आणि बँक याच्यात खूप मोठा स्कॅम आहे, आणि हा अग्रिसना बाहेर काढणार, आणि सामान्य जनतेच्या पाठीशी ज्यांना ही घरं दिलेली आहेत त्यांच्या पाठीशी अग्रिसना खंबीर. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नका. हे असं झालं आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखं आहे. ज्या सामान्य नागरिकांनी इथे रूम घेतलेले आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे. तर हात जोडून विनंती आहे साहेब की चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि आपल्याला मी उपस्थित आहे अग्रिसनेच्या कार्यालयात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी डुप्लिकेट सीसी हा प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. परंतु डुप्लिकेट सीसी म्हणजे नेमकं काय, पोलिसांनी घेतलेली पत्रकार परिषद का घेतली, आणि त्याच्यामध्ये जो 300 करोडचा दावा केला गेला त्याच्या मागचा नेमका काय कारण आहे, या सगळ्या गोष्टी संभ्रमात आहेत. कोणी 300 कोटीचं सांगितलं, कोणी 3000 कोटी सांगितले, तर कोणी 33000 कोटी सांगितले. परंतु हा नेमका आकडा अजूनपर्यंत पोलिसांनी दिलेला नाहीये. पोलिसांना ज्यावेळेला ह्या गोष्टी विचारल्या गेल्या तेव्हा पोलिसांनी फक्त इमारती आहेत असंच सांगितलं. परंतु त्या गोष्टी बाहेर अशा पसरवल्या गेल्या की जणू हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. जर आज या सगळ्या इमारती शासनाने तोडायला काढल्या तर तिथल्या रहिवाशांचं काय होणार, यासाठी म्हणून अग्रिसेना आता पुढे आलेली आहे आपल्या सोबत. यावेळेला या विषयावरती चर्चा करण्यासाठी अग्रिसेनेचे प्रवक्ता जयेश पाटील आणि अग्रिसेनेचे उप पालघर जिल्हा अध्यक्ष विजय घरत आहेत. जाणून घेऊया नेमकं अग्रिसेनेची याच्यामध्ये काय भूमिका आहे. मी सुरुवातीला विजय घरत यांना विचारण्याचा प्रयत्न करेल की मामा तुम्हाला काय वाटतं की या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत हे कुठे जाऊन थांबणार आहे, सामान्य नागरिकाची याच्यामध्ये काय दोष आहे. सामान्य जनतेचा याच्यात दोष नाही आहे. सामान्य माणूस आज इतका घाबरलेला आहे. मी पूर्ण वसई विरार मध्ये नाही, हा विषय पूर्ण महाराष्ट्रातला आहे, तरी वसई विरार मधला जो हे प्रकार जो बाहेर निघालेला आहे, बोगस सीसी कागदपत्रे पर स्टॅम्प घोटाळा सगळं, ह्याच्यामध्ये फक्त बिल्डरना पुढे आणलेलं जात आहे. ह्याच्यामध्ये प्रशासन, रजिस्टर आणि बँक याच्यात खूप मोठा स्कॅम आहे, आणि हा अग्रिसेना बाहेर काढणार, आणि सामान्य जनतेच्या पाठीशी ज्यांना ही घरं दिलेली आहेत त्यांच्या पाठीशी अग्रिसेना खंबीरपणे उभी राहणार. सामान्य जनतेच्या पाठीशी अग्रिसेना उभी राहणार आहे, कारण या प्रकरणात अजून बरेचसे खुलासे येण्याची गरज आहे. पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पोलीस कुठेतरी गप्प झालेले आहेत. पोलिसांचं असं म्हणणं आहे की नंतर याच्यामध्ये अजून काही इमारतीचा भराव केला जातोय. मग जर या इमारती तोडल्या तर त्या इमारतीच्या रहिवाशांचं काय होणार आहे, जाणून घेऊ आपल्या सोबत पालघर जिल्ह्याचे अग्रिसेनेचे प्रवक्ता आहेत जयेश पाटील. जयेशजी, तुमचं मत याच्यावरती काय आहे, कारण सुरुवातीपासून अग्रिसेना अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न करते. आता झाल्याच्या नंतर समजा जर ती कारवाई झाली तर त्यानंतर अग्रिसेनेची भूमिका काय असणार, अग्रिसेना कोणाच्या पाठीशी उभं राहणार. नमस्कार. विषय असा आहे की मागच्या 15 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये 55 इमारतींचा उल्लेख केला गेला, पण ह्या इमारती 55 नसून आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी 500 इमारती आहेत. आता ह्या 500 इमारती कोणाच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या, तर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक असताना त्यांच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या. पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे त्याच्या प्रभागामध्ये जर अनधिकृत बांधकाम होत असेल तर हे नगरसेवक तितकेच दोषी आहेत. आज सामान्य जनता जी बाहेरून आलेली आहे त्यांनी काबड कष्ट करून मोलमजुरी करून जे पैसे कमावलेले आहेत त्याच्याने आणि रूम्स घेतले, त्यांना तर माहिती पण नाहीये की ह्या सीसी आहेत ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट पेपर्स आहेत. हा फक्त एक बिल्डरांचा क्राईम नसून हा ऑर्गनाइज क्राईम आहे. ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी पण तेवढेच दोषी आहेत, नगरसेवक पण तेवढेच दोषी आहेत. आज ही सामान्य जनता जी दर महिन्याला EMI भरते, या सामान्य जनतेच्या जर इमारती आज अनधिकृत ठरवल्या गेल्या आणि त्या जर तोडल्या तर मग ही सामान्य जनता जाणार कुठे. मग अग्रिसेनाची ही आग्रही मागणी आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे की ह्याच्यामध्ये जे राहणारे सामान्य लोक आहेत आणि ज्या इमारती आहेत त्या तुम्ही कमीत कमी शुल्क आकारून, म्हणजे ज्याप्रमाणे आपण 43 कुळ कायदा कलम
त्याच्यामध्ये जितके अमाऊंट भरतो 50-100 रुपये त्याप्रमाणे कमीत कमी शुल्क आकारून ह्यांच्या बिल्डिंग जे आहेत त्या अधिकृत कराव्यात, जेणेकरून ह्याच्यातले जे राहणारे सामान्य नागरिक आहेत, जी सामान्य जनता आहे, त्यांना कुठेतरी न्याय मिळेल. आणि महाराष्ट्र शासनाचा नगर विभाग विभागाचा 2 मार्च 2009 हा जी आर आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेले आहे की ज्या त्या प्रभागातला अधिकारी किंवा त्या प्रभागातला बीट अधिकारी ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर अनधिकृत बांधकाम झाले आणि त्यांनी त्याच्यावरती जर कारवाई केली नाही तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावरती कारवाई व्हावी. त्याचप्रमाणे हा सुधारित आदेश आहे 2018 महाराष्ट्र शासनाचा, त्याच्यामध्ये पण स्पष्ट उल्लेख केला गेलाय. विषय असा आहे की रजिस्ट्रारने जर रजिस्ट्रेशनच केलं नाही तर सामान्य जनतेची फसवणूक होईल का? आता होणार नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर त्यांचं कर्तव्य चूक बजावलं तर अनधिकृत इमारती उभ्या राहतील का? आता नाही उभ्या राहणार. मग ह्याला हे नगरसेवक पण तितकेच जबाबदार स्थानिक सत्ताधारी ज्यांनी वर्षानुवर्षी इकडे राज्य केलं आणि वर्षानुवर्षे लोकांना इकडे फसवलं हे पण तितकेच जबाबदार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्याकडे आमची हात जोडून नम्र विनंती आहे की ह्या ज्या 500 इमारती आहेत त्या आपण अधिकृत कराव्यात आणि सामान्य जनतेला न्याय द्यावा. जर यांनी असं हे केलं नाही आणि प्रसंगी आगरी सेना तीव्र आंदोलनही करेल सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी. महत्वाचा खुलासा आहे, कारण या विषयावरती पहिल्यांदा कोणतरी संघटना पुढे आलेली आहे. सीसीचा जो विषय आहे आता ती डुप्लिकेट कशी झाली आणि ती ओरिजिनल कशी झाली हा तपासाचा विषय आहे. परंतु याच्यामध्ये काही इमारती आहेत त्यांच्यावरती FIR ऑलरेडी दाखल होती आणि नंतर पोलिसांनी त्याच्यावरती चौकशी नेमली आणि नंतर या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. याच्यामध्ये विषय असा आहे की काही विकासक जे पुढे आले नाहीत त्यांनी कोणाला तरी समोर केला, त्याच्या नावावरती कागदपत्र केले आणि तुरुंगात त्याला जावं लागलं. परंतु यांचे फ्रंटमॅन कोणतरी दुसरे आहेत आणि लवकरच आग्रीसेने हे फ्रंटमॅन शोधून काढेल. त्याचबरोबर आग्रीसेने हा एक इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर ह्या ज्या इमारती आहेत ज्या डुप्लिकेट सीसीच्या नावाने उभ्या केल्या गेलेल्या आहेत कुठे ना कुठेतरी शासनाने त्यांना रेग्युलाइज करावं, त्यांना अधिकृत करावा अशी मागणी आग्रीसेनेची. आणि हे जर झालं नाही तर आग्रीसेना एक मोठं उग्र आंदोलन देखील करेल असं आग्रीसेनेचे प्रवक्ता जयेश पाटील म्हणाले. आता हे पाण्यासारखं ठरेल की हे ज्या इमारती आहेत त्या लवकरात लवकर अधिकृत कशा होतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज बसेल.